नमस्कार मी प्रदीप पवार आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ याबद्दल माहिती घेणार आहोत तर पृष्ठफळ म्हणजे काय बघा त्रिमितीय पदार्थांच्या बाहेरील पृष्ठांचे एकूण क्षेत्रफळ हा त्रिमितीय एक पदार्थ आहे आणि या वस्तूचे बाहेरील जी पृष्ठ आहेत त्या पृष्ठांचं क्षेत्रफळ म्हणजेच आणि त्या क्षेत्रफळ प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि ह्या क्षेत्र पृष्ठांच्या सगळ्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच पृष्ठफळ होय आणि घनफळ म्हणजे त्रिमित्तीय पदार्थाने व्यापलेली जागा ह्या पदार्थानं व्यापलेली जागा किंवा यानं याच्यामध्ये मावणारा द्रव पदार्थाचा आकारमान शोधणं म्हणजेच घनफळ होय त्याच पद्धतीनं असं देखील म्हणू शकतोय एक सेंटीमीटर लांब एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर लांब एक सेंटीमीटर रुंद आणि एक सेंटीमीटर उंच असा एक घन किती घण ह्यामध्ये मावतील हे शोधून काढणं म्हणजे देखील घनफळ शोधणं होय हा एक सेंटीमीटर लांब एक सेंटीमीटर रुंद आणि एक सेंटीमीटर उंच असलेला एक घण आहे म्हणजेच काय एक घन सेंटीमीटर झालंय असे किती घण यामध्ये मावतात हे शोधून काढणं म्हणजेच किती म्हणजे त्याचं घनफळ काढणं होय ठीक आहे तर तर पहिला आपण घनायत आणि त्यालाच आपण म्हणतो इष्टिकाची ती इष्टिकाची ती इंग्लिशमध्ये त्याला आपण क्युबाईड असं म्हणतो ठीक आहे तर इथं बघा अशी तुम्हाला आकृती तुम्ही व्यवहार जी व्यवहारामध्ये कुठं पाहताय तर तुमची वीट आहे ती घनायत आहे त्याच पद्धतीनं तुमची एक कॅडापिटी आहे मॅचेस मॅचेस आहे ती काय असणार आहे घन आयत असणार आहे ठीक आहे त्याला लांबी असणार आहे रुंदी असणार आहे आणि उंची असणार आहे ठीक आहे तर आता या घण आयाचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे पृष्ठफळ काढायचं म्हणजे टोटल सगळ्या पृष्ठांचे क्षेत्रफळांची बेरीज करायची तर इथं या आकृतीमध्ये किती पृष्ठ आहेत समोरचं एक पृष्ठ आहे मागील बाजूचं एक पृष्ठ आहे साईडचे दोन पृष्ठ आहेत आणि वरील आणि खालील अशी टोटल सहा पृष्ठ आहेत तर ह्या सहा पृष्ठफळांचं क्षेत्रफळ काढून आपल्याला त्यांची बेरीज करायची ठीक आहे तर ह्या घणाकृतीची घनायताची लांबी यल आहे ठीक आहे रुंदी बी आहे आणि उंची एच आहे ठीक आहे तर यल आणि बीचे लांबी यल आणि रुंदी बी असणारे किती भाग आहेत हा किती असणार आहेत हा एक आणि वरील एक तळाचा एक आणि वरील असे किती झाले दोन यलगुंडले बी हे किती आहेत दोन आहेत ठीक आहे येलगुंडली बी म्हणजे काय हा आहेतच असणार आहे एल गुंडले बी तळाचा आयत असणार आहे आयता क्षेत्रफळ काय असतील लांबी गुंडी रुंदी एल गुणिली बी असे किती तळाचा एक आणि वरील एक ठीक आहे परत दुसरं काय असणार आहे साईडचे साइडचं काय बी साइडचं काय असणार आहे बी गुणिले एच असे दोन बी गुणिले एच बी गुणिले एच हा हेच क्षेत्रफळ झालं ह्या साईडच्याचं पण काय असणार आहे बी गुणिले एच असे किती दोन परत तिसरं काय असणार आहे एलगुणि आता उभ्या पृष्ठांचं समोरील पृष्ठ एल गुणिले एच असे किती दोन समोरचा एक आणि मागील बाजूचा एक हा एक आणि हा एक गुणिले एच जर दोन कॉमन काढलं तर काय मिळणार आहे बघा एल बी अधिक बी एच अधिक एल एच हे झालं तुमचं एकूण पृष्ठफळ पृष्ठफळ लक्षात झालं पृष्ठफळ म्हणजे काय तुमची घन येत आहे किंवा घन आकृती आहे त्याच्या सगळ्या बाजूंची बाजूंची क्षेत्रफळांची बेरीज बेरी सगळ्या पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच काय झालं पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळला म्हणतोय पृष्ठफळ आपण इंग्लिशमध्ये सरफेस एरिया म्हणतोय आणि एकूण पृष्ठफळला टोटल सरफेस एरिया आणि ह्याला टी एस ए टी एस ए शोधा म्हटलं तर टोटल सरफेस एरिया आपल्याला काय करावा शोधा लागतोय शोधावा लागतोय ठीक आहे त्यानंतर वक्र पृष्ठफळ म्हणजे काय बघा वक्र पृष्ठफळ ह्यालाच म्हणायचं आपण सी करोड सरफेस एरिया आणि याला आपण म्हणतोय सी एस ए सी एस ए सी एस ए शोधा म्हणजे करोड सरफेस एरिया म्हणजेच वक्र पृष्ठफळ वक्रपृष्ठफळ म्हणजे काय तळाचा जो भाग आहे त्या तळाच्या पृष्ठाला उभी असणारी लंब असणारी पृष्ठांचं क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे साईडची दोन आणि पुढील आणि मागील वरील छताचं आणि खालील पृष्ठ काय ना ह्यामध्ये पृष्ठांचा समावेश नसणार आहे वक्रपृष्ठफळ म्हणजे जेवढी उभी पृष्ठ आहेत ती थी。ठीक आहे आणि मग त्यांचं कसं असणार आहे उभी किती आहेत समोरील दोन समोरील काय आहेत येलगुणिले एच समोरील आणि साईडची काय असणार आहेत ही आणि ही बी गुणिले एच अशी दोन ठीक आहे तर दोन कॉमन काढला तर एल एच अधिक बी एच हे झालं वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ म्हणजे काय तळाच्या पृष्ठाला ह्या तळाच्या पृष्ठाला लंब असणारी पृष्ठ लंब असणारे पृष्ठ म्हणजे समोर लेख असणार आहे मागे लेख असेल आणि ही साईडची दोन अशी टोटल चार पृष्ठ ठीक आहे एल गुणिली एच ची दोन आणि बी गुणिल एच ची दोन बी गुणले एच म्हणजे सायडीची एल गुणली एच म्हणजे समोरचा आणि मागेल ठीक आहे हे झालं वक्र पृष्ठफळ घण आहे एकूण पृष्ठफळ आहे दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच आणि वक्र पृष्ठफळ आहे दोन कंसात एल एच अधिक बी एच ही सूत्र तुम्हाला सगळी पाठ पाहिजेत किंवा तुम्ही अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचे आहेत आता आपल्याला घनफळ बघायचं आहे या घन आयताचं घनफळ आपल्याला शोधायचं आहे तर घन आयताचं घनफळ शोधताना तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची तळाचं क्षेत्रफळ काय आहे आपलं यल बी तळाचं जे पृष्ठ आहे त्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काय असणार आहे लांबी आणि रुंदी आणि अशी किती तर कशाने गुणायचं त्याला एच न गुणायचंय उंची न गुणायचं तर आपल्याला काय मिळतंय यामध्ये किती द्रव्यसाठा मावू शकतोय हे आपल्याला समजते तर उत्तर काय असणार आहे तुमचं एल बी एच ही काय झालं घनफळ शोधण्याचं सूत्र ठीक आहे घण घन आहे घनफळ बरोबर एल बी एच ठीक आहे तळाचं क्षेत्रफळ गुणिली उंची तुमच्या लक्षात आलं असेल असेल तर पृष्ठफळ म्हणजे काय असतंय सगळ्या पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज असते मग तेला एकक असणार आहे चौरस एकक कशासाठी पृष्ठफळासाठी आणि घनफळसाठी घनफळसाठी इथं घन पहिलाच लिहिलेलं आहे तर एकक घन घन एकक ठीक आहे म्हणजे जर सेंटीमीटर असेल तर काय येणारा एकक जर सेंटीमीटरमध्ये असेल तर त्या घन आयताची बाजू एल बी एच ही सेंटीमध्ये सेंटीमीटरमध्ये असेल तर त्याचं उत्तर काय असणार उत्तराला एकक हे काय असणार आहे घन सेंटीमीटर असणार आहे हे जर एक पृष्ठफळा एक असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे नेक्स्ट घन घन म्हणजे काय बघा याला देखील आता हा हा देखील घन आहे तर सारखा दिसत आहे हे लांबी एल रुंदीबी आणि उंची एच झाली ठीक आहे पण घन म्हणजे काय असतंय लांबी रुंदी उंची सगळी काय असते सेम असते म्हणताना आपण इथं काय लिहूया यल आणि याची म्हणजेच काय असणार आहे हे पण यल असणार आहे ठीक आहे तर इथं पण सहा पृष्ठ आहेत घनफळ सॉरी पृष्ठफळ काढताना काय करणार आपण पृष्ठफळ म्हणजे काय असत आहे सगळ्या बाजूंच्या सगळ्या बाजूंचे क्षेत्रफळांची बेरीज ठीक आहे तर आता खालील पृष्ठ बघा गुणले एल असणार आहे ठीक आहे म्हणजेच जरी ह्याचं जरी सूत्र घेतला दोन कंसात एल बी बी एच आणि एल एच हे जर सूत्र घेतला आणि सगळ्याच्या ठिकाणी किंमत काय ठेवणार आहे सगळं सेमच असल्यामुळे बीची किंमत देखील काय असणार आहे एल असणार आहे सर्व ठिकाणी काय असणार आहे एलच असणार आहे म्हणजेच काय दोन कंसात वर्ग एल वर्ग अधिक एल वर्ग किती येल वर्ग झाले तीन वर्ग म्हणजेच काय सा वर्ग हे झालं तुमचं घन घनाचं पृष्ठफळ सहा पृष्ठ आणि प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ काय असणार आहे एल वर्ग यलगुणीला येल प्रत्येक पृष्ठाचं असणार यलगुणिल येल ठीक आहे तर प्रत्येक पृष्ठ हे चौरस आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ हे बाजूचा वर्ग इथं बाजू काय यल आहे अशी किती पृष्ठ आहेत सहा पृष्ठ आहेत सा वर्ग हे काय झालं घनाचं पृष्ठफळ झालं ठीक आहे घनाचं वक्र पृष्ठफळ हवे असेल तर वक्र पृष्ठफळाला काय म्हणतोय आपण सी एस ए करबड सरफेस एरिया सी एस ए काय असणार आहे तर उभ्या किती खालील बाजू खालील ह्या पृष्ठाला लंब उभी असणारी पृष्ठ किती आहेत एक दोन तीन आणि चार पुढील पुढील मागील आणि साईडची दोन अशी चार पृष्ठ आणि प्रत्येक पृष्ठाचं काय आहे येलवर्ग हे क्षेत्रफळ आहे चार यलवर्ग हे काय झालं सी एस ए आणि हे एकूण पृष्ठफळ झालं हे टी एस ए टोटल सरफेस एरिया ठीक आहे आता घणाचं घनफळ आपल्याला हवं आहे घणाचं घनफळासाठी पण तेच सूत्र आहे तळाचं क्षेत्रफळ म्हणजे तळाची जी तळाचं क्षेत्रफळ काय असणार आहे एल गुणिले एल तळाच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ गुणिले उंची किती आहे एलच आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे एल घण गन। म्हणजे घनफळ घणाचं घनफळ बरोबर बाजूचा घन येल म्हणजे ही तुमची झाली बाजू ही वृत्तचिती आहे वृत्तचितीचं उदाहरण एखादं म्हटलं तर तुमची पाण्याची टाकी किंवा घरामध्ये असणारा तुमचा पिंप ठीक आहे ही उत्तचितीचं उदाहरण झालं वृत्तचितीचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे इथं वरच्या बाजूला तुम्हाला एक वर्तुळाकार भाग दिसतोय खालच्या बाजूला देखील तुम्हाला एक वर्तुळाकार भाग दिसतोय ठीक आहे तर हा जर तुम्ही कट केला किंवा उदाहरण जर घ्यायचं असेल तर तुम्ही एक कागद घ्या कागद जर तुम्ही फोल्ड केल्यानंतर उर्तुचिती आकार तयार होतोय आणि तो कागद जर ओपन केला तर परत तुम्हाला कसा भाग मिळणार आहे हा असा आयताकार काय होणार आहे भाग मिळणार आहे ठीक आहे आणि हा आयताकार भाग म्हणजेच ही काय असणार आयताकार भागाची ही लांबी म्हणजेच ही काय असणार आहे वर्तुळाची ही कडा आणि वर्तुळाची कडा म्हणजेच काय असते आपलं दोन पाय आर म्हणजेच वर्तुळाच्या वर्तुळाचा परीख झाला आणि उंची म्हणजे झालं एच ठीक आहे आलं काय लक्षात तुम्ही जर फोल्ड केल्यानंतर तुम्ही कागद फोल्ड केल्यानंतर ही वृत्तचिती बनते कागद फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित परत होता असा केल्यानंतर तुम्हाला असं मिळणार आहे कागद त्या कागदाची लांबी म्हणजेच आहे तळाचं तळाची कडा ही तळाची कडा म्हणजेच काय असणार आहे वर्तुळाचा परीख तो असतो दोन पायआर आणि तिची उंची किती आहे ही आयताची रुंदी म्हणजेच हिची उंची झाली ती आहे एच तर याचं क्षेत्रफळ काय असते दोन पाय आर एच ठीक आहे तर वृत्तचितीचं हे वक्र पृष्ठफळ झालं म्हणजे भोवतालचं हे साइडचं जे पृष्ठ आहे पृष्ठफळ आहे ते काय झालं दोन पायआरएच म्हणजेच काय करोड सरफेस एरिया दोन आर एच झाला वक्र पृष्ठफळ ठीक आहे मग एकूण पृष्ठफळ कसं होणार एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळासाठी बघा काय काढणार आहे एकूण पृष्ठफळसाठी दोन वर्तुळ आहेत वर्तुळांचं एका वर्तुळाचं काय असतंय पाय आर वर्ग अशी किती दोन वर्तुळ आणि करोड सर्पेस एरिया काय असणार आहे तो दोन पाय आर एच हे काय झालं वरील आणि खालील वर्तुळांचं क्षेत्र वर्तुळांचं क्षेत्रफळ करवड सर्पेस एरिया म्हणजेच पृष्ठफळ दोन्हीची बेरीज दोन पाय आर ह्यातून कॉमन काढू शकतो यातून पण दोन पाय आर कॉमन काढू शकतो इतर आता आर इतरात एच तर हे वक् वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र दोन पाय आर कंसात आर अधिक एच आता घनफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला माहीत आहे काय तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची तळाचं क्षेत्रफळ इथं काय वर्तुळ आहे वर्तुळाचं वर्तु क्षेत्रफळ काय असतं आहे पाय आर वर्ग आणि उंची किती असणार आहे एच म्हणजे पाय आर वर्ग एच हे काय झालं वृत्तचितीचं घनफळ इष्टिकाचीचं असून दे किंवा घणाचं घनफळ घण असून दे तळाचं क्षेत्रफळ गुणिली आहे उंची आर वर्ग काय वर्तुळ आहे वर्तुळ वर्तु, तळाला वर्तुळ आहे तळाच्या भागाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग झाला आणि ती उंची त्याला गुणायचं हे झालं उर्तीच्तीचं घनफळ हा आहे शंकू तर शंकूचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे शंकूमध्ये पण वक्रपृष्ठफळ असणार आहे आणि तळाळ असणार आहे तुमचं वर्तुळ असणार आहे ठीक आहे तर पृष्ठफळ काढायचं कसं बघा हा जर तुम्ही कागद घेतलेला आहे किंवा तुमची बर्थडेची टोपी जी असणार आहे ती टोपीचा आकार काय असतोय हा शंकवाकृती असतोय जर तुम्ही हा कट केला कागद आणि बघितला तर तुम्हाला अशा पद्धतीने कागद काय होईल मिळणार आहे ठीक आहे हा पूर्ण एक वर्तुळ असणार आहे आणि वर्तुळाचाच हा वर्तुळाकार कागद असणार आहे त्यातील हा एवढा भाग काय असणार आहे नसणार आहे तर याचं एक शंभर त्रिकोण तयार करा असं सांगितलेलं आहे तर शंभर त्रिकोण तयार केलं आणि प्रत्येक ठिकाणी ही तुमची जी यल आहे ही येल आहे ठीक आहे येल आहे तीच असणार आहे आणि प्रत्येक एक एक सेंटीमीटर जर याचं घेतलं तर लहान लहान शंभर तुकडं जर घेतलेलं आहे ते तर हे काय असणार आहे बी वन बी टू असं जर घेतलं आपण बी थ्री बी फोर असं घेतलं तर या टोटल सगळ्या त्रिकोणांची आपल्याला काय करायची असणार आहे क्षेत्रफळांची बेरीज करायची असणार आणि त्रिकोण क्षेत्रफळ एकशे दोन पाया गुणिली उंची तर इथं प्रत्येक ठिक एकशे दोन उंची आपली समानच आहे प्रत्येक ठिकाणी उंची काय असणार आहे सगळ्याला एलच असणार आहे तर ही झाली एल आणि पाया काय असणार आहे बी वन दुसऱ्या वेळी दुसऱ्या त्रिकोणाचं एकशे दोन पाया काय असणार आहे एल सॉरी उंची येल असणार आहे आणि पाया काय असणार आहे बी टू अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या त्रिकोणांची बेरीज करायची आहे म्हणजेच काय आलं हे एक छेद दोन गुणिले एल कॉमन जर काढलं तर बी वन बी टू ह्या सगळ्यांची काय करायची असणार आहे बेरीज करावी लागणार आहे आणि ती काय होणार आहे एक छेद दोन गुणिले एल इथून बी वन बी टू बी थ्री म्हणजे या सगळ्यांची इथून इथंपर्यंतची बेरीज ठीक आहे म्हणजेच काय इथून इथंपर्यंत कागदाचीही कडा म्हणजेच ह्या टोपीची किंवा या शंकूची इथून इथपर्यंत कडा आणि हे काय असणार आहे तुमचा परीक असणार आहे आणि परीघ म्हणजेच काय असणार आहे दोन पाय दोन पाय आर ठीक आहे तर हे तुमचं झालं दोनला दोन, दोन कॅन्सल झालं आणि उत्तर आलेलं आहे पाय आर एल ही तुमची काय आहे शंकूचं वक्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र कसं आलं परत एक वेळ सांगतोय तुमचं जी टोपी आहे ती टोपी कागदाची आहे ती जर कट केला तर तुम्हाला हा असा आकार बघायला मिळणार आहे तर याचं लहान लहान त्रिकोणामध्ये रूपांतर करा लहान लहान त्रिकोणाला वन बी टू थ्री असं म्हणलं प्रत्येक हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ एकशे दोन पायागुंडली उंची असतं इथं उंची आपली प्रत्येक ठिकाणी सेमच आहे आणि पाया हा बी वन बी टू भित्री आहे आणि वन बी टू भित्री असं घेऊन प्रत्येक त्रिको सगळ्या त्रिकोणांची आपल्याला बेरीज केलेली आहे त्यातून कॉमन आपण एकशे दोन एल काढलं कारण प्रत्येक ठिकाणी एकशे दोन आपल्याला मिळणार आहे तर कंसामध्ये वन अधिक बी टू अधिक थ्री अशा पद्धतीने राहणार आहे वन बी टू भित्री अशी सगळ्यांची बेरीज म्हणजेच हा भाग म्हणजेच त्या शंकूचा तळाच्या वर्तुळाचा परिघ होय आणि तो काय असतोय दोन पाय आर ठीक आहे तर दोनला ला दोन कॅन्सल झालेला आहे तर उत्तर आलेलं आहे पाय आर आणि एल ठीक आहे शंकूचं वक्र पृष्ठफळ शंकूचं पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक तळाच्या भागचे क्षेत्रफळ वक्र पृष्ठफळ काय आलेलं आहे आपल्याला पाय आर एल आपण शोधलेला आहे आणि तळाच्या भागात क्षेत्रफळ म्हणजेच हे काय झालं वर्तुळ झालं आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते पाय आर वर यातून पाय आर आपण कॉमन का काढल्यानंतर यल अधिक आर राहते किंवा आपण असं देखील म्हणू शकतो पाय आर अधिक यल झालं तुमचं शंकूचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र शंकूचं आपल्याला घनफळ काढायचं तर घनफळ कसं काढायचं बघा जर समान शंकूला जी त्रिजा आहे त्याच त्रिजेचा आणि त्याच उंचीचा जर आपण उर्तचिती घेतली त्याच उंचीची जर उर्तचिती घेतली तर याच्या उंची इथं यल हे काय झालं याची ही लंब उंची झाली यल ही तिरकस उंची झाली आर हा आर ही त्रिज झाली त्याच पद्धतीनं इथं त्या शंकूच्या उंची इतकाच आणि त्या शंकूच्या त्रिजी इतकाच इत्या जर घेतली तर तीन शंकू भरून ओतल्यानंतर काहीही असेल वाळू असेल किंवा पाणी ओतल्यानंतर हा ही वृत्तचिती भरणार आहे ह्याचाच अर्थ काय शंकूचं शंकूचं घनपळ हे वृत्तचितीच्या घनपळाच्या एकशे तीन पट आहे म्हणजेच काय आहे असे तीन शंकू ह्यामध्ये ओतल्यानंतर ही वृत्तचिती काय होणार आहे भरणार आहे म्हणताना शंकू वृत्तचितीचा आहे पाय आर वर्ग एच आणि शंकूचं काय असणार आहे ह्याच्या एकशे तीन पट म्हणजे एकशे तीन पाय आर वर्ग एच का तर असे तीन तीन शंकू वाळू ओतल्यानंतर ही वृत्तचिती काय होणार आहे भरणार आहे किंवा तीन पाणी भरून ओतल्यानंतर तीन शंकू पाणी ओतल्यानंतर काय होणार आहे ही वृत्तचिती भरणार आहे ठीक आहे असा एक शंकू हा एक आणि हा एक असं तीन शंकू काय होतात एका वृत्तचितीमध्ये बसतात ज्याचं आहे ज्याची त्रिजा आणि उंची त्या शंकूच्या माप इतकी असेल तर या शंकूमधील यल एच आणि आरमधला फरक काय संबंध काय आहे तर इथं काटकोण त्रिकोण होतोय आणि काटकोण त्रिकोणमध्ये पायता गोरस वापरल्यानंतर एलचा वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग ही आपल्याला सूत्र मिळत आहे जर एल म्हणून एलची किंमत डायरेक्ट आपण तिरकसून ती शोधू शकतोय एच वर्ग वर्ग म्हणत एच वर्ग अधिक आर वर्ग जर कोणत्याही दोन किंमती दिली असतील तर आपण तिसरी किंमत यामधून शोधू शकतोय गोल तर गोल काय आहे आपला चेंडू घ्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ गोळा जो फेकतोय आपण गोळा फेकमधला गोळा देखील आपण घेऊ शकतोय तो देखील काय आहे गोल आहे तर याचं पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे तर पृष्ठफळ कसं काढले बघा एक दोरा घेतलेला आहे आणि दोरा ह्या गोलाच्या एका टोकाला टोकापासून ह्याला असा गुंडाळलेला आहे पूर्ण संपूर्ण गोलाला हा दोरा गुंडाळल्यानंतर काय होतंय गुंडाळून झाल्यानंतर तो दोरा परत काढलेला आहे आणि ह्या वर्तुळा ह्या गोलाच्या त्रिजी इतका त्रिजीचं माप घेऊन जर चार गोल आपण असं काढलं आहे सॉरी चार वर्तुळ जर काढलेले आहेत तर त्या चार वर्तुळामध्ये असा मध्यबिंदू घेऊन इथून तो दोरा परत असा हे केला एकाला जवळजवळ लावला तर तो असे चार वर्तुळ काय होत्यात भरली जातात त्या दोऱ्यानं ह्याचाच अर्थ काय ह्या गोलाचं पृष्ठफळ म्हणजे ह्या चार समान त्रिज्या असलेले चार, असले चार वर्तुळांच्या वर्तुळांचे क्षेत्रफळ होय म्हणून आपण लिहू शकतोय हे जर आर असेल त्रिजा तर हे आर त्रिजा असलेल्या आर त्रिजा असलेल्या चार वर्तुळं काय होतात त्या दोऱ्यानं भरली जातात म्हणताना त्याचं उत्तर आपल्याला येतं आहे चार पाय आर वर्ग पायआर वर्ग एक झालं एका गोलात एका वर्तुळात झालं अशी चार वर्तुळांच्या क्षेत्रफळ म्हणजेच गोलाचं क्षेत्रफळ गोलाचं पृष्ठफळ होय गोलाचं वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं एकूण पृष्ठफळ सेमच आहे आता गोलाचं घनफळ काढायचं आहे तर गोलाचं घनफळ काढायसाठी डायरेक्ट सूत्र दिल माहिती आहे आपल्याला चारशे तीन पाय आर घन जिथं आर ही काय असणार आहे गोलाची त्रिजा असणार आहे तर हे कसं शोधलंय तर एक वृत्तचिती घ्या म्हटलंय वृत्तचितीमध्ये वृत्तचितीमध्ये काटोकाट पाणी भरायचं आहे आणि पाणी भरल्यानंतर त्यामध्ये हा गोल काय केलेला आहे टाकलेला आहे टाकल्यानंतर यातून येणारं पाणी जे काटोकाट भरलेल्या वृत्तचितीमधून जे बाहेर पडणारं पाणी आहे ते, -काट ते परत दुसऱ्या एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे भांड्यामध्ये साठवलेलं आहे आणि हे पाणी परत मोजपात्रामध्ये जे मोज मोजपात्र आहे त्या मोजपात्रामध्ये काय केलेलं आहे मोजलेलं आहे हे मोजपात्रामध्ये तुम्हाला त्याचं बरोबर किती घनपळ आहे हे आपल्याला शोधता येते आणि ते जर घनपळ पाणी पाण्याचं घनपळ जर शोधलं मोजपात्रानं तर ते ह्या वर्तुळाच्या चारशे तीन पायला चारशे तीन आर घन एवढं असतंय ठीक आहे याचाच अर्थ काय गोलानं व्यापलेली जी जागा आहे पाण्यामध्ये तर तेवढं पाणी काय केलेलं आहे आपलं चंचूपात्राच्या बाहेर आलेलं आहे आणि ते पाणी मोजपात्रात जर मापल्यानंतर त्याचं जे घनपळ आहे मोजपात्रानं मोजलेलं ते त्या चारशे तीन पाय आर घन इतकं आहे आर म्हणजे त्या गोलाची त्रिजा अर्धगोल तर अर्धगोल मध्ये काय काय असणार आहे हा एक वक्र पृष्ठभाग आणि हे हा गोल वरील भाग गोल म्हणतो वर्तुळाकार भाग ठीक आहे तर मग आता जर याचं पृष्ठफळ आपल्याला काढायचं असेल तर गोलाच्या पृष्ठफळाच्या निम्मपृष्ठफळ हे म्हणजे वक्रपृष्ठफळ असणार आहे वक्रपृष्ठफळ वक्र पृष्ठफळ काय असणार आहे टोटल किती आहे गोलाचं चार आर वर्ग आहे तर याचे निम्म म्हणजे किती असणार आहे दोन आर वर्ग आणि एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ अधिक वरील वर्तुळाकार भागाचे क्षेत्रफळ वर्तुळाकार भागाचे क्षेत्रफळ काय असणार आहे पाय आर वर्ग आणि हे किती आहे दोन आर वर्ग म्हणजे एकूण किती झालं तीन पाय आर वर्ग ठीक आहे गो अर्ध गोलाचं वक्र पृष्ठफळ दोन पायर वर्ग आणि एकूण पृष्ठफळ तीन पायआर वर्ग लक्षात ठेवा घनफळ गोलाचं घनफळ आहे त्याच्या बरोबर निम्म आहे गोलाचं असत चारशे तीन पाय आर घण आणि याच्या निम्म म्हटलं तर एकशे दोन करायचं याचा बे दोन्ही चार तर काय असणार आहे दोनशे तीन, तीन पाय आर घन हे काय असणार आहे गोलाच अर्ध गोलाच